मंडळी बिग बॉस 16 मध्ये शिव ठाकरे विरुद्ध अर्चना गौतम या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यात अर्चनाने शिवचा गळा पकडला म्हणून शिवच्या गळ्याला काही प्रमाणात जखमही झाली. यावरूनच अर्चनाला घराबाहेर काढायचं की नाही हा निर्णय बिग बॉसने शिव ठाकरेवर सोपवला आणि शिवने तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. पण मंडळी बिग बॉसच्या घरातील या वादावर आता बाहेर राजकारण देखील सुरू झाले. भाजप विरुद्ध काँग्रेस असं या वादाने आता वळण घेतलंय. मग असं का, इथे राजकारणाचा संबंध काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर मंडळी शिव विरुद्ध अर्चना या वादात नक्कीच राजकारणाचा संबंध आहे. खरं तर हा वाद वाढण्याचं आणि अर्चना प्रचंड भडकण्याचं कारणच राजकारण आहेत. अर्चना गौतम ही काँग्रेसच्या तिकिटावर इलेक्शन लढली होती ज्यात ती पराभूत झाली. पण प्रियंका गांधी यांच्यामुळेच अर्चनाला राजकारणात मोठी संधी मिळाली होती. म्हणून अर्चना ही प्रियंका गांधी यांना दिदी म्हणते. ती प्रियंका गांधीला तिचा देव समजते आणि त्यामुळेच तिला प्रियंका गांधी आणि काँग्रेस पार्टीबद्दल कुणी काहीही बोललं तर अर्चनाला ते सहन होत नाही. म्हणजेच दिदी आणि पार्टी हा तिचा वीक पॉइंट आहेत आणि हेच शिव ठाकरेला समजलं. म्हणून जेव्हा जेव्हा अर्चना सोबत शिवचा वाद झाला तेव्हा तेव्हा शिवने दिदी पार्टी याबद्दल बोलत अर्चनाला अजून चिडवण्याचा प्रयत्न केला. यावेळच्या वादातही शिवने तेच केलं. तो पुन्हा एकदा दिदीबद्दल बोलला आणि अर्चना प्रचंड भडकली. यावेळी तर अर्चनाने शिवचा गळाच पकडला. कोणत्याही स्पर्धकाने भांडणात फिजिकल होऊ नये असा बिग बॉसचा महत्वाचा नियम आहे आणि तोच नियम अर्चनाने मोडला. म्हणून अर्चनाला घराबाहेर काढायचं की नाही हा निर्णय बिग बॉसने शिव ठाकरेवर सोपवला आणि शिवने तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. पण आता अर्चना गौतम ही प्रियंका गांधीची सपोर्टर आणि काँग्रेस पार्टीची सदस्य असल्याने आता काँग्रेस पार्टीचे सपोर्टर तिच्या बाजूने आवाज उठवतायत. ते शिव ठाकरेच्या विरोधात बोलतायत. तर काँग्रेस पार्टीचे विरोधक आणि बीजेपी सपोर्टर हे आता शिव ठाकरेला सपोर्ट करत अर्चनाच्या विरोधात बोलताना दिसतायत. अशा प्रकारे बिग बॉसच्या घरातील शिव विरुद्ध अर्चना या वादात आता राजकारणाची सुद्धा एंट्री झाली आणि या वादाने आता बीजेपी विरुद्ध काँग्रेस असं वळण घेतलंय. तर मंडळी शिव विरुद्ध अर्चना यापैकी तुमचा सपोर्ट कोणाला ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.